महाराष्ट्र राज्य माध्यमिक एवं उच्च माध्यमिक शिक्षा बोर्ड द्वारा आयोजित 10वीं कक्षा की परीक्षा कल शुक्रवार 1 मार्च से शुरू होने जा रही है। इस साल 10वीं कक्षा में नागपुर विभाग में करीब 1,55,028 छात्र एग्जाम देने वाले हैं। बोर्ड ने परीक्षा की सभी तैयारियां पूरी की जाने की बात बताई है। नागपुर विभाग की अध्यक्ष डॉक्टर माधुरी सावरकर ने दी जानकारी के मुताबिक नागपुर बोर्ड ने इस साल 10वीं परीक्षा के लिए पुख्ता तैयारी की है। 10वीं की परीक्षा 1 मार्च से शुरू हो रही है। तदनुसार 10वीं कक्षा के छात्रों को हॉल टिकट उपलब्ध करा दिए गए हैं। हर साल 10वीं की परीक्षाओं में नकल के मामले आम बात है। हालांकि इस साल राज्य बोर्ड ने कदाचार पर अंकुश लगाने के लिए सख्त कदम उठाए हैं। मैं डॉक्टर माधुरी सावरकर, विभागीय अध्यक्ष, नागपुर विभागीय मंडल नागपुर। उद्यापासून म्हणजे 1 मार्च 2024 SSC बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे आणि आपल्या नागपूर विभागामध्ये एकूण 1,55,028 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत। त्यासाठी 10वीचे एकूण 676 एवढे सेंटर्स आहेत, एकूण 84 कस्टडी आहेत आणि सर्व व्यवस्था सर्वतोपरी मंडळाने परीक्षेसाठी सुरळीत परीक्षा पार पाडण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। मुलांनी गैरप्रकार करू नये म्हणून त्यासाठी एकूण 11 भरारी पथकं हे नागपूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। तर बाकी इतर भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण 6-6 भरारी पथक नेमण्यात आलेले आहेत। त्या व्यतिरिक्त जर आम्हाला वाटलं की काही ठिकाणी सेंटर्सवर गैरप्रकाराची आढळून आलं किंवा कोणा पालकांची वगैरे तक्रार आली तर तातडीने तसे भरारी पथकं मंडळाकडून पाठविण्यात येतात आणि सर्वतोपरी गैरप्रकार होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काळजी घेतली जाते। त्या व्यतिरिक्तही विभागीय आयुक्त यांचंही पथक असतं, त्याचे 2 पथकं विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडून नेमण्यात आलेली आहेत। दक्षता समितीचे अध्यक्ष म्हणून सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी सुद्धा महसूल विभागाचे काही पथक तयार केलेले आहेत आणि सर्व तयारी ही झालेली आहे। तर उद्यापासून जे विद्यार्थी परीक्षेला येणार आहे त्यांना शुभेच्छा। त्याबरोबरच नागपूर शहरामध्ये बांधकामाचं रस्त्याचे बांधकाम सुरू आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यास अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत म्हणजे 10:30 परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी त्यांच्या पालकांनी त्यांना पोहोचण्याची व्यवस्था करावी। तसेच काही रस्त्यावर काही विद्यार्थ्यांना जर वाहन मिळाली नाहीत तर नागरिकांनी सुद्धा त्यांना सहकार्य करावे व केंद्रावर वेळेत विद्यार्थी पोहोचेल या पद्धतीने नियोजन करावे व त्या विद्यार्थ्यांना मदत करावी। 10वीं की परीक्षा के लिए राज्य के 23,272 स्कूलों के छात्रों ने रजिस्ट्रेशन कराया है और परीक्षा 5,086 केंद्रों पर आयोजित की जाएगी। परीक्षा शुक्रवार को मराठी विषय के पेपर के साथ शुरू होगी और अगले सप्ताह गुरुवार को अंग्रेजी का पेपर है। अधिकारियों ने स्पष्ट किया है कि परीक्षा को सुचारू रूप से संचालित करने के लिए सभी आवश्यक उपाय किए गए हैं। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।